टुडे अगेन वी विल लर्न इंग्लिश. माइंडिंग द क्लास. माइंडिंग द क्लास म्हणजे काय? म्हणजे काय? क्लास म्हणजे वर्ग. वर्ग. माइंडिंग द क्लास म्हणजे वर्ग कंट्रोल करणे, शांत बसवणे सगळ्यांना. माइंडिंग द क्लास. कधी कधी ताई बाहेर गेल्या तर मग मी अंकुशला सांगते की अंकुश तू लक्ष दे आणि सगळ्यांना गप्प बसव, शांत बसव, गडबड गोंधळ करू नका. त्याला काय म्हणायचं? माइंडिंग द क्लास. सगळ्यांना शांत बसवायचं, वर्गामध्ये गोंधळ करायचा नाही. कळलं? त्याला म्हणायचं माइंडिंग द क्लास. कसा वर्ग माइंड करायचा? हाऊ टू माइंड द क्लास अँड हाऊ टू टॉक इन इंग्लिश अबाउट इट, हाऊ टू गिव्ह इन्स्ट्रक्शन्स, हाऊ टू गिव्ह ऑर्डर्स इन इंग्लिश, ते याच्यात दिलं आहे. आता सी, दिस इज अ क्लासरूम. देर आर सम स्टुडंट्स इन द क्लासरूम अँड दिस इज मॉनिटर ऑफ द क्लास. मॉनिटर मागे मागे आपण लिहायचं ना, मॉनिटर ऑफ द क्लास. हा मॉनिटर आहे त्यांचा. हा अँड ही इज, दिस बॉय इज माइंडिंग द क्लास. हा वर्गावर लक्ष ठेवतोय आणि सगळ्यांना शांत बसवतोय. माइंडिंग द क्लास. सी व्हॉट इज टॉक इज सेइंग. प्लीज कीप क्वाइट, लिसन टू मी. दोन वाक्य. प्लीज कीप क्वाइट, लिसन टू मी. काय म्हणतो? प्लीज कीप क्वाइट म्हणजे शांत बसा. कीप क्वाइट शांतता ठेवा. कीप क्वाइट म्हणजे शांतता ठेवा किंवा शांत बसा. कीप क्वाइट. ताई पण म्हणते की नाही शांत बसा. मग इंग्लिश मध्ये काय बोलायचं? कीप क्वाइट अँड लिसन टू मी. ऐका मी काय बोलते ते. लिसन म्हणजे ऐका किंवा ऐकणे. लिसन टू मी, मी बोलते ते ऐका. ओके. सायलेन्स प्लीज. सायलेन्स म्हणजे शांतता. सायलेन्स इन द क्लासरूम. सायलेन्स प्लीज. सगळ्यांनी शांतता ठेवा. ओके. नो टॉकिंग. बोलू नका. नो टॉकिंग. ओके. लिसन. नो नॉइज प्लीज. कीप क्वाइट एव्हरी वन. काय म्हणतो तो? नो नॉइज प्लीज. गोंगाट नको. नो नॉइज प्लीज. नो नॉइज म्हणजे गोंगाट करू नका. आता हे सगळेजण काय करत होते? उपेंद्र हा, कुणाल, नंतर कोण आहे हा, वेदांत, कार्तिक, सगळे एकत्र इथे येऊन गोंगाट करत होते ना. नो नॉइज प्लीज अँड कीप क्वाइट एव्हरी वन. सगळ्यांनी शांतता ठेवा. कीप क्वाइट म्हणजे शांतता ठेवा. एव्हरी वन प्रत्येकाने शांतता ठेवा. ओके. अँड आय मीन एव्हरी वन. सायलेन्स इन द क्लासरूम अँड आय मीन एव्हरी वन. मला सगळ्यांना सांगायचं. फक्त याला सांगतोय का? आय मीन एव्हरी वन. सायलेन्स इन द क्लासरूम. सगळ्यांनी वर्गामध्ये शांतता ठेवायची. सायलेन्स इन द क्लासरूम. क्लासरूम म्हणजे वर्ग. क्लासरूम. ओके. विनीता स्टॉप टॉकिंग ऍट वन्स.
स्टॉप टॉकिंग रोहितला किंवा कुणाला सांगते मी, कुणाल स्टॉप टॉकिंग, स्टॉप टॉकिंग ऍट वन्स, एकदम शांत बस असं मी सांगते ना, एकदम शांत बसायचं, अजिबात बोलायचं नाही, स्टॉप टॉकिंग, स्टॉप टॉकिंग ऍट वन्स. इंग्लिशमध्ये कसं बोलायचं ते दिलं. ओके, हू इज दॅट टॉकिंग इन द कॉर्नर, हू इज दॅट टॉकिंग इन द कॉर्नर, स्टॉप टॉकिंग, स्टॉप टॉकिंग ऍट वन्स. हू इज टॉकिंग ऍट द बॅक, हू इज टॉकिंग ऍट द बॅक, मागे कोण बोलतंय, बॅक, बॅक म्हणजे मागे, कॉर्नर म्हणजे कोपऱ्या. कोपऱ्या, बॅक म्हणजे मागे, कॉर्नर. हु इज टॉकिंग दॅट कॉर्नर, स्टॉप टॉकिंग. अँड हु इज टॉकिंग ऍट द बॅक, नो टॉकिंग, स्टॉप इट. असं हा बोलतोय मॉनिटर त्यांच्या क्लासचा. तुम्हाला मज्जा वाटते ना? पे अटेन्शन एव्हरीबडी, लिसन हियर, बी क्वाइट, गुड, पे अटेन्शन एव्हरीबडी, पे अटेन्शन, लक्ष द्या माझ्याकडे, लक्ष द्या, पे अटेन्शन, लक्ष द्या, पे अटेन्शन, लक्ष द्या, लक्ष द्या, पे अटेन्शन एव्हरीबडी, एव्हरीबडी म्हणजे सगळ्यांनी लक्ष द्या, एव्हरीबडी, पे अटेन्शन एव्हरीबडी, अँड लुक हिअर, इकडे बघा, लुक हिअर, लुक हिअर, कुणाल, कुणाल लुक हिअर, इकडे बघ, लुक हिअर, लुक हिअर, लुक हिअर म्हणजे इकडे बघा, लुक हिअर, बी क्वाइट, बी क्वाइट, शांत बसा, बी क्वाइट, बी क्वाइट, शांत बसा, गुड. ओके, नाउ लुक ऍट मी अँड लिसन व्हेरी व्हेरी केअरफुली. नाउ, नाउ लुक ऍट मी, लुक ऍट मी अँड लिसन व्हेरी व्हेरी केअरफुली, माझ्याकडे बघा, लुक ऍट मी, लुक ऍट मी अँड लिसन, लिसन, लिसन व्हेरी व्हेरी केअरफुली, काळजीपूर्वक ऐका, मी बोलते, मी शिकवणार आहे, अभ्यास शिकवणार आहे, लिसन टू मी केअरफुली, काय बोलते ते काळजीपूर्वक ऐका. समजलं सगळ्यांना? ओके, गॉट इट, एव्हरी वन अंडरस्टूड? सो कीप क्वाइट इन द क्लासरूम अँड पे अटेन्शन टू मी, नो टॉकिंग, कीप क्वाइट, सायलेन्स इन द क्लासरूम. ओके, डन.